नहीं, पर्सनल. बोललो ना तुम्हाला पर्सनल म्हणजे दीपासाठी थांबलाय होय. नाही तिच्यासाठी नाही. पण कोणासाठी? आणि अजून किती दिवस असे उभे राहणार आहेत? नाही पण काय काय झालं म्हणजे मी कोणाला काही त्रास दिलाय का? पण दीपा आमच्या गावची ना, मी दीपाला त्रास देत आहे. हे बघा, मी तिला काही त्रास वगैरे देत नाही. मी फक्त इथे उभा आहे, गाडीत झोपलो होतो आणि मला वाटत नाही त्याचा कोणालाही प्रॉब्लेम असण्याचं काही कारण. असं कसं? दीपा साधी बाई आहे बिचारी आणि तुम्ही तिच्यावर पाळत ठेवून आहात. आम्ही हे चालवून घेणार नाही. निघा तुम्ही आता. एक मिनिट, मी कोणावरही पाळत वगैरे ठेवलेली नाहीये. आमचं आम्ही बघून घेऊ ना. हो डॉक्टर, तुम्हाला सांगितलं निघा म्हणून. हे याचं काय ऐकून घेऊ नका रे, ऐकला याला. एक मिनिट, मी येतो का तुमच्या घरातल्या भांडणांमध्ये नाक खुपसायला? हे बघा, तुमचं हे वागणं बरोबर नाही. हा, एक तर तुम्ही बंगल्यावर जाऊन राहा, नाहीतर शहरात जाऊन राहा. दीपा, हे दीपा, अगं लवकर ये. तुमच्या सगळ्यांचा काहीतरी गैरसमज होतोय. काय रे दादा, काय झालं? अगं ते बघ काय झालंय ते. बघा डॉक्टर, इथे गावात काय राडा बिडा नको. काय निघा गपचूप तुम्ही. हे बघा, माझं काम अजून झालेलं नाहीये आणि ते झाल्यावर मी निघणारच आहे. तुम्हाला काय करायचंय? काय झालं मामा? अगं केवढी गर्दी जमली आहे बघ. डॉक्टर फ्रेंड जवळ? हो, एवढा गराडा घातलाय लोकांनी. हे बघा डॉक्टर, आमच्या गावात संशयास्पद असं कोण दिसून आलं तर आम्ही त्याला सोडत नाही. निघा तुम्ही आता. निघा. तुम्ही ओळखता मला? काहीतरी गडबड झालेली दिसतीये. आपल्याला जायला हवं. मामा मी पण येऊ? नाही तू नको, तू लक्ष ठेव हिच्याकडे. चल ग, चल चल चल. मी काय संशयास्पद वागलोय? माझं काय ते मी बघून घेईन ना. तुम्ही प्लीज जा इथून. ओळखतो ना आम्ही तुम्हाला, चांगलं ओळखतो. पण तुम्ही हे असं घाण काम करायला असं वाटलं नव्हतं आम्हाला. याचं काय ऐकू नका. मी म्हंटला ना तुम्हाला, मी माझं काय ते बघून घेईन. तुम्ही निघा इथून सगळे. आता तर याला सोडायचंच नाही. निघा तुम्ही. एक मिनिट, निघा तुम्ही. काय चाललंय तुमचं? आणि खबरदार कोणी त्यांना हात लावलात तर. ए दीपा, अगं हा तुला त्रास देतोय ना. मग काय, आणि तू ह्याचीच काय बाजू घेती? हा, तू घाबरू नकोय, आम्ही बघतो त्याला. अरे थांबा, काय चाललं काय तुमचं? अरे तू काय शेपूट घालून घरात बसलाय? अरे हा मजलू हिच्यासाठी रात्रभर उभा इथं. हो बाजूला, तू मध्ये येऊ नको. अरे त्याला हकलून लावलाच पाहिजे. निघा आता तुम्ही डॉक्टर. हा नवरा आहे माझा.